पिंपरी महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कथित घोटाळ्यांच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून महापालिकेवर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली. गेले बरेच वर्ष जो भ्रष्टाचार चालला आहे त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. म्हणजे आम्ही ठळक मुद्दे आयुक्त साहेबांसमोर मांडले की ज्यांची चौकशी करायला लावली होती त्या चौकशीत तो भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालं. उदाहरणादाखल मूर्ती खरेदी असेल, सांगवीतली शवदाहिनी असेल, जे गृहप्रकल्प उभे केले जवाहरलाल नेहरू योजनेतले, त्यात झालेला बोगस लाभार्थी या संबंधीची चौकशी लावून त्यात भ्रष्टाचार झालाय, चुकीचं कामकाज झालंय सिद्ध झालंय, त्यांच्यावर कारवाई करावी, फौजदारी कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करावं अशी आम्ही आयुक्तांकडे मागणी केली. आयुक्तांनी एक आठवड्याची मुदत मागून अशी म्हणजे लिगल ॲडवायझरचा सल्ला देऊन अशी कारवाई करू असं आम्हाला सांगितलं. यानंतर जर कारवाई नाही झाली तर भाजपतर्फे या PIL दाखल करण्यात येईल आणि पुन्हा मुख्यमंत्री दरबारी ही तक्रार करण्यात येईल. आता आरोप सिद्ध झाला आहे, शवदाहिनीत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मला वाटतं ते अजितदादांपर्यंत जाईल, आता अजितदादांनीच ठरवावं काय करायचं. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.